मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत म्हशीपालन या विषयातील दोन सख्ख्या भावांची आपल्या व्यवसायातील यशोगाथा. कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता पारंपरिक शेतीसोबत केलेला हा जड व्यवसाय कसा फळाफुलाला आलेला आहे याच्याविषयी आज आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला जर याविषयी अजून माहिती हवी असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्ही असे प्रॅक्टिकल व्हिडिओ आणि थेरॉटिकल व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. यासाठी माने लाईव्ह स्टॉक फार्मिंगमध्ये मी लक्ष्मण माने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत यशस्वी म्हशीपालनचं व्यवसाय हे दोघंजण भाऊ आहेत की यांनी एकदम झिरोपासनं कुठेही कुठली प्रशिक्षण न घेता कुठलीही माहिती न घेता की कशाप्रकारे आपला हा म्हशीचा व्यवसाय सुरू केला आज आपण याच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आपल्या विषयाला. बोला, तुमचं नाव काय? सोनाजी वैजनाथ जाधव. गाव? म्हातारगाव. तुम्ही या उद्योगाला कशी सुरुवात केली? आम्ही पहिले एका म्हशीपासून सुरुवात केली, 2001 पासून आम्ही चालू केलं होतं. बर, त्या टायमाला किती म्हैस दूध देत होते आपलं? 3 लिटर देत होती एक म्हैस. एक म्हैस. मग आता किती, आता जवळपास 20 वर्ष जवळपास कालावधी उलटलाय तुम्हाला, तर या 20 वर्षांमध्ये तुम्हाला कसं प्रगती दिसली का काय मागं जाण्यासारख्या गोष्टी दिसल्या म्हशी याच्यामध्ये? प्रगती दिसली ना. आम्ही म्हशी वाढविल्या, व्यतिरिक्त दुसरी कामं केली आम्ही. बरं, आता कोणकोणत्या जातीच्या म्हशी आहेत आपल्याकडे? आमच्याकडं गावराणी आहेत, जाफर आहेत, मुरा आहे. बर, किती म्हशी आहेत एकूण? एकूण 10 म्हशी आहेत आमच्याकडे. बरं बरं, मग या म्हशीचं आता सध्या एकूण किती रोजचं दूध निघतं? रोजचं दूध 70 लिटर एक निघतं आमचं. 70 लिटर. सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये काय भाव आहे? स्थानिक बाजारपेठेमध्ये 50 रुपये भाव आहे. वसमत म्हणजे जवळपास तुम्हाला आता वसमतच आहे, वसमतला दूध जातं डेअरीला. तर किती फॅट येतो काही असं काय का? फॅट 7 येतो आमचा. 7 फॅट येतो. मग चारामध्ये आपण याला काय काय देतो? आपण चारा कडबा आहे, गवत आहे, सरकारी सरकारी गवत आहे ज्याला आपण C4 घास म्हणतो तशा पैकी. आणि अजून याच्या व्यतिरिक्त काय आहे का आपल्याकडं की जे चाऱ्यासाठी ॲडिशनल दिलं जातं? मक्कीचा चारा एक आहे, ऊस आहे. अच्छा, आणि आणखी दूध वाढीसाठी दुसरं काही खल्ली वगैरे किंवा अजून काही खल्ली पण? हा, खल्ली आहे, दुधाचा कळणा, गव्हाचा कळणा आहे, आणि बरेच अजून छोटे छोटे ज्यांना मिलन मिक्सचर पाहिजे असतात अगदी तशा प्रकारचं चालत असतं. मग किती या एकूण या 20 वर्षात आता अनुभव तर खूप जास्त आहे, ज्या मनाने तुमचं वय आहे ते मनाने अनुभव तर वाटत नाही आहे, मात्र त्याच्या हिशोबाने किती काय काय प्रगती झाली आतापर्यंत या उद्योगावर तुमची? प्रगती आम्ही केली ना, शेती घेतली. किती एकर जमीन घेतली तुम्ही याच्यावर? 2 एकर जमीन घेतली. तरी साधारण काय व्हॅल्यू असेल त्या जमिनीचं? 12 प्रमाणे 12 लाख रुपये एकरच्या हिशोबाने तुम्ही 20 वर्षांमध्ये हे वेगळं तुमचं इतरत्र उत्पन्न सोडून फक्त म्हशीचं उत्पन्न तुमचं 24 लाखाचं नुसतं उत्पन्न हे आहे त्याच्यामध्ये. आणि आता सध्या आपण जे दूध टाकताय डेअरीला त्याचा किती महिना येतो त्याचा? त्याचा महिना येतो आम्हाला 30-1000 रुपये येतो. खूप चांगलं आहे. म्हणजे सर्वसाधारण आपण एका खेड्यामध्ये राहून सुद्धा की 25-30 हजार रुपये महिना कसा कमवायचा, तर ही शोगाथा आपण आज आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे की म्हातारगावमधले हे दोन रहिवासी दोघंजण भाऊ की कशाप्रकारे मेहनत करतात, कशाप्रकारे आपला सगळ्या गोष्टी शेती वगैरे सांभाळून सोबत ह्या म्हशीचा व्यवसाय करतात. तर जे कोणी नवीन शेतकरी आहेत, ज्यांना कोणाला असा व्यवसाय करायचा आहे आणि जवळपासचे शेतकरी आहेत जसं की हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, यांना कोणाला या दोघून भावायचा यशस्वी असा म्हशीपालनाचा व्यवसाय जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच त्यांच्या फार्मला या, भेट द्या आणि जाणून घ्या त्यांच्याकडनं त्यांच्या 20 वर्षांमध्ये कशाप्रकारे त्यांनी प्रगती केली. रोजच्या या म्हशीपासून निघणाऱ्या शेणाचं यांनी असं उत्तम असं एक नियोजन केलेलं आहे. बाजूलाच त्याच्या की यांनी गोबर गॅस निर्मिती करून हा प्लांट उभारलेला आहे, पाहताय तुमच्या समोर आहे. सध्या हा प्लांट तयार करून त्याच्यामध्ये त्यांनी गॅस जमा करणं सुरू केलेलं आहे. हे बघा शेण, आणि हे शेण ते त्यांच्या शेतीसाठी यूज करतात. नक्कीच बघा त्यांच्या अतिशय कमी खर्चामधलं हे असं म्हशीचं पालन, 10 म्हशीपासून केलेली सुरुवात, आज महिन्याला 1 लाख रुपये महिना हे कमवतात.
सुद्धा खरेदी विक्री करतात. याच्यातनं सुद्धा त्यांना वर्षाकाठी लाख रुपये असं उत्पन्न मिळतं. ते एकूणच आता अतिशय चांगला आणि कमी वयामध्ये चांगला घेतलेला हा अनुभव नक्कीच हा सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि इतर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, जेणेकरून त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये एवढी चांगली कामगिरी केलेली आहे. तर याचा सगळ्यांचाच आदर्श बाकीच्या शेतकऱ्यांनी घ्यावा हीच एक अपेक्षा, यामुळंच हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवा, जेणेकरून आपल्या आजूबाजूतील गावातले सुद्धा एक सर्वसाधारण शेतकरी अशा प्रकारचं चांगलं उत्पन्न एखाद्या नोकरदार वर्गा एवढं उत्पन्न हे आपल्या शेतातल्या शेतामध्ये आपण कमवू शकतो. एक चांगलं उदाहरण या दोन भावांनी मांडलेलं आहे.